मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार इंग्रजी संभाषणात अनेक प्रिपोजिशन्सचा वापर करावा लागतो आज आपण तीन प्रिपोजिशन्स शिकणार आहोत पहिलं आहे ऑन दुसरं आहे अबो आणि तिसरं आहे ओहर या तीनही प्रिपोजिशन्सचा अर्थ वर असा आहे म्हणजेच तिघांचा अर्थ एकसारखाच आहे परंतु अर्थ सारखाच असला तरी वापर भिन्न आहे तेच आज आपण शिकणार आहोत प्रथम ऑन पाहू एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या वर असेल आणि स्पर्श करून असेल तर ऑन वापरतात आता आपण अभोव पाहू एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या वर असेल परंतु स्पर्श न करता स्थिर असेल तर अभोव वापरतात आता आपण ओहर पाहू एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या वरून स्पर्श न करता जात असेल तर ओहर वापरतात आपण काही उदाहरणे पाहू इथे पहा एक मांजर खुर्चीच्या वर बसलेला आहे खुर्चीला स्पर्श करून बसलेला आहे म्हणून इथे ऑन वापरतात द कॅट इज ऑन द चेअर द कॅट इज ऑन द चेअर इथे पहा टी व्ही टेबलावर ठेवलेला आहे टी व्हीचा स्पर्श टेबलाला झालेला आहे त्यामुळे इथे ऑन वापरलेला आहे द टी व्ही इज ऑन द टेबल द टी व्ही इज ऑन द टेबल इथे पहा लॅम्प टेबलावर ठेवलेला आहे लॅम्पचा स्पर्श टेबलाला झालेला आहे त्यामुळे द लॅम्प इज ऑन द टेबल द लॅम्प इज ऑन द टेबल आपण आता आबोसाठी काही उदाहरणे पाहूया या चित्रात जर तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की इमारतींच्या वरती एक मोठा ढग आलेला आहे त्यामुळे इथे अबोचा वापर होईल वाक्य असं होईल देर इज अ बिग क्लाउड अबो द बिल्डिंग्स देर इज अ बिग क्लाउड अबो द बिल्डिंग्स या चित्रात जर तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की घड्याळ हे पुस्तकांच्या कपाटावर आहे त्यामुळे इथे अबोचा वापर होईल वेअर इज द क्लॉक इट इज अबो द बुक शेल्फ एट इज अबो द बुक शेल्फ या चित्रात पाहाल तर फोटो फ्रेम हा खिडकीच्या वर आहे त्यामुळे वेअर इज द फोटो फ्रेम तर या ठिकाणी अबोचा वापर होईल द फोटो फ्रेम इज अबो द विंडो द फोटो फ्रेम इज अबो द विंडो आता आपण ओव्हरसाठी काही उदाहरणे पाहूया या ठिकाणी तुम्ही पहा की एक पक्षी झाडावरून झाडाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला उडत आहे म्हणून येथे ओव्हरचा वापर होईल त्यामुळे वाक्य असे होईल द बर्ड इज फ्लाइंग ओवर द ट्री द बर्ड इज फ्लाइंग ओवर द ट्री पक्षी झाडावरून उडत आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहा की एक हेलिकॉप्टर घरावरून म्हणजेच घराच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला ओढत आहे म्हणून येथेसुद्धा ओव्हरचाच वापर होणार आहे त्यामुळे वाक्य असे होईल अ हेलिकॉप्टर इज फ्लाइंग ओव्हर द हाऊस अ हेलिकॉप्टर इज फ्लाइंग ओव्हर द हाऊस हेलिकॉप्टर घरावरून उडत आहे आपण आता एक तिसरं उदाहरण पाहूया या ठिकाणी बघा एक कुत्रा कुंपणावरून म्हणजेच कुंपणाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला उडी मारत आहे म्हणून येथे सुद्धा ओव्हरचाच वापर होणार त्यामुळे वाक्य पुढील प्रमाणे होईल डॉग इज जम्पिंग ओव्हर द फेन्स डॉग इज जम्पिंग ओवर द फेन्स फेन्स म्हणजेच कुंपण एफ ई एन सीई कुत्रा कुंपणावरून उडी मारत आहे कुत्रा कुंपणावरून उडी मारत आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक व्हिडिओंसाठी आमचे गेम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद